राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आता येत आहेत. साधारणतः 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन होईल असं साधारणतः निवडणुकीच्या निकालातून प्रतिबिंबित होते आहे. मी सर्वप्रथम या राज्यातील मतदारांना धन्यवाद देईल की आपापल्या विभागातील जनतेची सेवा करण्याची संधी भारतीय जनता पार्टीला त्यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जो आतंकवाद, भ्रष्टाचार जे विष आहे ते दूर करण्याची संधी ही त्यांनी भारतीय जनता पार्टीला दिली. विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एकीकडे विश्वास व्यक्त करत असताना कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाला सकारात्मक प्रतिसाद हा या विभागातील जनतेने दिलाय. हा विजय आम्ही नम्रपणे स्वीकारतो. भारतीय जनता पार्टीचं सूत्र नेहमीच 13 वैभव अमर रहेमा हमदीन 4 रहेणार रहे असं राहिलंय. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही. या सूत्रांनी नेहमीच भारतीय जनता पार्टीनी जनहिताच्या दृष्टीने, देशहिताच्या दृष्टीने नेहमीच निर्णय केले. खुर्चीसाठी मताची लाचारी, तुष्टीकरण हे भारतीय जनता पार्टीचं कधीच लक्ष राहिलं नाही. एक मोठं विजन घेऊन विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने निवडणुका लढवल्या आणि मनापासून एक कार्यकर्ता म्हणून मला आनंद होतोय की जातीच्या राजकारणाच्या ऐवजी द्वेष, विषारी ईर्ष्या या राजकारणाच्या ऐवजी विकासावर शिक्कामोर्तब केलं. आता या चारही राज्यात केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन वेगाने जनहितासाठी विकासाची गाडी वेगाने धावेल असा विश्वास व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या राजकारणावर या 5 राज्यांच्या निकालाचे काय राजकीय पडसाद उमटू शकतात येत्या काही? असं आहे की महाराष्ट्रामध्ये तर भारतीय जनता पार्टी व शब्दासाठी जागणारे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीला 2,30,58,520 मतं दिलीच होती. 161 विधानसभा आमच्या निवडून आल्या होत्या. महाराष्ट्राचं सरकार जनतेच्या मनात हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं होतं. ठीक आहे, काही लोकांनी खुर्चीच्या प्रेमापोटी, स्वार्थापोटी, सत्तेच्या लालसेपोटी बैमानी केली. हे राज्य बैमानीचं आहे आणि इतिहास साक्षी आहे की जेव्हा केव्हा बैमानी होते त्या बैमानीचं आयुष्य दीर्घकाळ राहत नाही. आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये आणि गोव्यामध्ये नजर लागावी, दृष्ट लागावी यासाठी काही लोकांनी प्रयत्न केला होता. उखाड देंगे, फेक देंगे आणि आमच्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. मी तर धन्यवाद देतो की उत्तर प्रदेश गोव्यामध्ये त्यांनी आपल्या उमेदवाराच्या अनामत रक्कमा जप्त करून त्या त्या ठिकाणच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो सहभाग घेतला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्याबद्दल राग असण्याचं कारण नाही. देवेंद्र फडणवीसांचं तर गोव्यामध्ये मोठं यश आहे. अनेक जाणकार, अनेक यामध्ये राजकीय भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात ज्यांच्या मनात द्वेष आहे असे लोक मुद्दाम हे पसरवण्याचा प्रयत्न करायचे की भारतीय जनता पार्टीचे गोव्यामध्ये 8 जागा येत नाही, 9 जागा येत नाही. काही लोक नजर लागावी म्हणून कारण नसताना उमेदवार उभे करून भारतीय जनता पार्टी पडावी यासाठी मनात 24 तास एकच ध्यास की भाजपाचा नाश. पण भाजपाचा न्यास झाला.